विद्यार्थी मित्रांनो सप्रे नमस्कार ज्ञानवंदांना एज्युकेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांची मी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र घटक संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणावीसची प्रश्नपत्रिका आपल्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका सामान्य क्षमता चाचणी यावर आहे लक्षात घ्या वेळ एक तास होता आणि शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी विद्यार्थ्यांनो विचारण्यात आले होते या प्रश्नपत्रिकेतील या पाठिमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंचवीस प्रश्न ऑलरेडी बघितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीसपासून पुढची विद्यार्थ्यांनो प्रश्न बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक सव्वीस लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत आपले ऑप्शन आहेत रेल्वे युग सुरू केले स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले अठराशे बावन्न मध्ये तार विभागाची स्थापना केली आणि ऑप्शन डी अठराशे चोपन्न मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली विद्यार्थ्यांना आपण योग्य विधाने ओळखायचं आहे तर लक्षात घ्या वरील सर्व ऑप्शन बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहेत म्हणजे रेल्वे युग सुरू केलं सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले अठराशे बावनमध्ये तार विभागाची स्थापना केली आणि अठराशे चौपन्नमध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली आहे विद्यार्थ्यांना आपण काय करायचं आहे लॉर्ड डलहासी आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याच्यासमोर ह्या चारही पॉईंट विद्यार्थ्यांना लिहून घ्या रिवाईज करताना तुम्हाला नक्की हेल्प होईल त्यानंतर विद्यार्थ्यांना क्वेश्चन क्रमांक सत्तावीस भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅडॅश येथे करण्यात आलेली आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता येथे करण्यात आले आहे आपण नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस वीश। सन अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती विद्यार्थ्यांना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपले ऑप्शन आहे बॉम्बे असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन सार्वजनिक सभा की ऑप्शन चार बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तर लक्षात घ्या इसवी सन अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होती ऑप्शन क्रमांक एक बॉम्बे असोसिएशन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणतीस मुंबई येथे इसवी सन अठराशे चौसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न आहेत समोर चार ऑप्शन आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग गोपाळ हरिदेशमुख दादाभाई नवरोजी की डॉक्टर सीताराम देसाई तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी येथे इसवी सन अठराशे सौसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक तीस बघूयात लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगड्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केलेली आहे तर आपल्यासमोर चार ऑप्शन कोणते विद्यार्थ्यांना डॉक्टर आनंदीबाई जोशी अनुताई वाघ बहुदाजी लाड कि ऑप्शन चार लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख लोक निंदा सहन करून पांगड्यांना व महारोग्यांना मलमपट्ट्याने औषध पाणी देण्याची सेवा करणारे समाजसेवक कोण होते ऑप्शन क्रमांक चार लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्याच एकतीस का? जॅक्सन काटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती आपल्या समोर ऑप्शन आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे ऑप्शन टू ब्रह्मगिरी बुवा गणेश वैद्य ऑप्शन थ्री दत्तात्रय पांडुरंग जोशी सिद्धानंद काने ऑप्शन चार वामन फडके आणि निरंजन पान जॅक्सन खुनखटल्यात कोणाच फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे विद्यार्थ्यांचं योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बत्तीस आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत डी पी तर व्ही डी सावरकर तीन विनायक कोण विदातो राष्ट्रीय कवी कोण आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार एच व्ही डेरोझिओ झिओ याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेहतीस अठराशे च्या उठावाचे परिणाम खालील प्रमा खालीलपैकी कोणते होते आपला ऑप्शन ए आहे कंपनीच्या शासनाचा शेवट बी भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत सी स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा की सैन्याची पुनर्रचना विद्यार्थ्यांनो चार ऑप्शन आहेत आपण यापैकी अठराशे सत्तावनचे उठावाचे परिणाम कोणते आहेत त्याचा आन्सर विद्यार्थ्यांना सांगायचा आहे तर लक्षात घ्या योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांना ऑप्शन थ्री म्हणजे ए सी डी ही बरोबर आहेत म्हणजे काय कंपनीचे शासनाचा शेवट त्यानंतर स्वतंत्र आंदोलनास प्रेरणा आणि सैन्याची पुनर्रचना हे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे मुख्यत्वे कारणे होती त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौतीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विधेयतानो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कुठे झाले आहेत मुंबई अलाहाबाद अहमदाबाद की ऑप्शन चार मद्रास तर लक्षात घ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झालेलं आहे पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते आपले चार ऑप्शन ऑप्शन ए सकाराम यशवंत परांजपे आणि सदशिव गोविंद हाटे ऑप्शन बी सदशिव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर ऑप्शन सी विष्णुपंत थत्ते केशव शिवराम भवाळकर की ऑप्शन टी देव देवराव ठोसर आणि सौ वी सी जोन्स विद्यार्थ्यांना आपण अंदाज व्यक्त करायचा आहे मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केलेलं आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर आहेत त्यामुळे काय करायचं आहे विद्यार्थ्यांना मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना सहकार्य आणि हे सर्व ऑप्शन विद्यार्थ्यां लिहून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक छत्तीस ब्रिटिश काळात रैतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झालेला आहे ब्रिटिश काळात रैतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झालेला आहे ऑप्शन एक आहे मद्रास मुंबई ऑप्शन टू बंगाल पंजाब त्यानंतर ऑप्शन थ्री कलकत्ता नागपूर आणि ऑप्शन चार दिल्ली हिमाचल प्रदेश विद्यार्थ्यांना व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर लक्षात घ्या ब्रिटिश काळात रविवारी पद्धतीचा प्रारंभ ऑप्शन क्रमांक एक मद्रास मुंबई या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सदोतीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता आपले ऑप्शन आहेत पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह मंदिर सत्याग्रह की ऑप्शन डी लक्ष्मीनारायण लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन ए बी सी ही स्टेटमेंट बरोबर आहेत म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा या तीन सत्याग्रहात विद्यार्थ्यांनो समावेश होता मुख्यत्वे पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि ऑप्शन सी वायकोम वायकोम मंदिर सत्याग्रह विद्यार्थ्यांनो हे लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कारण की रिपीटन जे, चान्सेस असतात कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत आपले ऑप्शन आहेत ए अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शिखे मतदार संघ तयार केले त्यानंतर ऑप्शन बी संघ न्यायालयाची स्थापना सी भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती की ऑप्शन डी दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले विद्यार्थ्यांना अडतीसव्या क्वेश्चनचं आपण आन्सर सांगायचं आहे कोणती विधाने बरोबर आहेत तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी किंवा ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे म्हणजे ए बी डी ही विधाने बरोबर आहेत बी डी विधाने बरोबर आहेत तर लक्षात घ्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत पहिली गोष्ट म्हणजे अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शिखे मतदारसंघ तयार केले त्यानंतर संघ न्यायालयाची स्थापना केली हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्यानंतर दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचार्य यांनी केले विद्यानं स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन करून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस बघूयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते आपल्यासमोर विद्यार्थ्यांना एबीसीडी चार ऑप्शन दिले आहेत आपण अंदाज व्यक्त करा जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नोरुजी उमेशचंद्र बॅनर्जी आणि सर ॲलम ह्युम गणेश जोशी आणि विनायक सावरकर के ईश्वरचंद्र विद्यासागर आणि दुर्गाराम मच्छाराम विद्यार्थ्यांना हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आयोगाने रद्द केला आहे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक चाळीस बघूया विद्यार्थ्यांना जोड्या जुळवायच्या आहेत सोपा प्रश्न आहे आणि हा क्वेश्चन रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे जोड्या लावायच्या आहेत विद्यार्थ्यांना ताराबाई शिंदे तानूबाई बिर्जे पंडित रामाबाई आणि रमणबाई रानाडे पुढे दिला आहे शारदा सदन हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना श्री पुरुष तुलना ग्रंथ भारतातील पहिली महिला संपादक तर विद्यार्थ्यांना यापैकी कोणता ऑप्शनही व्हिडिओ पॉज करून आपण ट्राय करू शकतात तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन हा याचा योग्य आहे ऑप्शन क्रमांक दोन तर बघूयात याचं उत्तर काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर तान्हाबाई बिर्जे यांचं काय की भारतातील पहिली महिला संपादक त्यानंतर ता पंडिता रमाबाई यांनी काय केलं शारदा सदनची स्थापना केलेली आहे त्यानंतर रमाबाई रानाडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची विद्यार्थ्यांना स्थापना केलेली आहे पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस बघूयात खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते पश्चिम घाटातील जलविद्युतातील पूर्ववाहिनी नद्या मध्य भारतातील नद्या की ऑप्शन चार गंगेची खोरे तर विद्यार्थ्यांनो या चार ऑप्शनपैकी योग्य उत्तर काय आहे तर लक्षात घ्या दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्यांपासून जास्त जलविद्युत विद्यार्थ्यांनो निर्मिती होते त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक बेचाळीस बघूया हो महाराष्ट्रातील लघु उद्योग आणि त्यांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जोड्या जुळायच्या आहेत लघु उद्योग काय विद्यार्थ्यांना चादर हिमृशाली लाकडी खेळणी रेशीम साड्या समोर दिल्या आहेत नागपूर सावंतवाडी सोलापूर आणि औरंगाबाद विद्यार्थ्यांनो आपण जेव्हा प्रशासकीय विभागाचे व्हिडिओ बघितले होते कोकण विभाग त्यानंतर नागपूर विभाग त्यानंतर नाशिक पुणे तर लक्षात घ्या तो ते जर व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर लगेच तुम्हाला याचं आन्सर यायला हवं विद्यार्थ्यांनो आपल्या समोर पर्याय उत्तरं दिले आहेत आपण अंदाज व्यक्त करू शकतात सादर हिमरुशाली लाकडी खेळणी रेशीम साड्या नागपूर सावंतवाडी सोलापूर आणि औरंगाबाद तर लक्षात घ्या तुम्हाला बाकी कोणतं येत नसेल तर आपण इथे एक करूयात लक्षात घ्या लक्षा लाकडी खेळणीसाठी सावंतवाडी हे बरोबर आहे तर सीचं तीन कुठे कुठे दिलं आहेत बघून घ्या सीचं तीन ऑप्शन कुठे दिलं आहेत फक्त एका ठिकाणी दिलं होतं बरोबर कुठे दिलं होतं तिसऱ्या याच्यात दिला होता त्यांनी त्यामुळे विद्यार्थ्यांना सॉरी सी सीचं दोन पाहिजे विद्यार्थ्यांना सीचं दोन कोणत्या ठिकाणी ऑप्शन एक आणि ऑप्शन चार मध्ये बाकीचे ऑप्शन तर कट होऊन जातील तर लक्षात घ्या बेचाळीसचं योग्य उत्तर काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक हेच योग्य उत्तर आहे तर लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या पहिली गोष्ट म्हणजे चादर कुठे आहे तर सोलापूर या ठिकाणी हिमृत शाली विद्यार्थ्यांना कुठे आहे तर त्या औरंगाबाद या ठिकाणी आहे त्यानंतर लाकडी खेळणी या सावंतवाडी या ठिकाणी आहे आणि रेशमी साड्या विद्यार्थ्यांनो नागपूर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढा किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक त्रेचाळीस राष्ट्रीय उद्याने आणि संबंधित जिल्हा विद्यार्थ्यांना सांगायचा आहे विद्यार्थ्यांनी हेही प्रश्न आपण ऑलरेडी भूगोलमध्ये कव्हर केलेले आहे तर लक्षात घ्या ताडोबा त्यानंतर पेंच त्यानंतर नवेगाव आणि गोगामाळ संबंधित जिल्हे दिले आहेत नागपूर अमरावती चंद्रपूर आणि गोंदिया तर त्रेचाळीसच्या प्रश्नाच विद्यार्थ्यांना व्हिडिओ पॉज करून आपण अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर बघूयात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या ठिकाणी आहे पेन्स हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया या ठिकाणी आहे तर गुगामाळ हे राष्ट्रीय उद्यान अमरावती ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक चौवेचाळीस बघूयात डॅडॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत जंजिरा त्यानंतर कर्नाळा तीन रायगड कि ऑप्शन चार लिंगाणा तर लक्षात घ्या ब्रिटिश लोक पूर्वेकडील रायगड या जिल्ह्याला जिब्राल्टर या नावाने ओळखत असत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंचेचाळीस डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे काळी कापसाची मृदा तांबडी मृदा गाळाची मृदा की ऑप्शन चार जांभी मृदा तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक दी गाळाची मृदा भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक शेचाळीस खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत आपल्यासमोर चार त्यांनी ऑप्शन दिले आहे वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात त्यानंतर वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात वस्तीमधील घरांच्या रांगा पहावयास मिळतात आणि ऑप्शन डी वस्तीमधील हमरस्ते किंवा लोमार्ग परस्परांना ओलांडतात पर्याय उत्तरे काय विद्यार्थ्यांना रेषाकृती त्रिज्याकार वर्तुळाकार किंवा ऑप्शन चार चौकना कृती चौक नाकृती तर अंदाज व्यक्त करा तर लक्षात घ्या याचं ऑप्शन क्रमांक चार चौकोनाकृती हेच योग्य उत्तर आहे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनो आपल्या समोर दोन विधान आहेत आपण त्यांचे सत्यता तपासायची आहेत विधान ए आहे सातमाळा अजिंठा डोंगरांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे, खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे त्यानंतर विधान बी गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगरांगांमुळे अलग झालेले आहेत आपले ऑप्शन आहे विधान ए आणि बी सत्य आहेत विधान ए आणि बी दोन्ही असत्य आहेत विधान ए सत्य असून बी असत्य आहे आणि विधान ए असत्य असून विधान बी सत्य आहेत तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य उत्तर काय आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विधान ए हे सत्य आहे आणि विधान बी हे असत्य आहे म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगरागाडमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठेचाळीस बघूया महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅडॅश टेकड्या आहेत सह्याद्री आणि नंदुरबार सातपुडा गावळीगड बालाघाट भीमरागड गावळीगड आणि महादेव विद्यार्थ्यांवर अंदाज व्यक्त करा तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा आणि गावळीगड याचं योग्य आन्सर आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस गावळीगड टेकड्या आहेत पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक एकोणपन्नास हुगळी नदी डॅडॅश नदीची वितरिका आहे हुगळी नदी ही डॅ डॅश नदीची वितरिका आहे आपल्या समोर चार ऑप्शन आहे दामोदर ब्रह्मपुत्रा गंगा की पद्मा तर लक्षात घ्या होगडी नदी ही ऑप्शन क्रमांक तीन गंगा नदीची वितरिका आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पन्नास असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवांच्या मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी डॅडॅश हे घटक कारणीभूत असतात आकर्षक ओढ घटक अपसरण ढकल घटक शास्त्रीय घटक किंवा संचार वरीलपैकी एकही नाही उद्या अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन अपसरण आणि ढकल घटक हा कारणीभूत असतो असा या परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतरित होते त्यासाठी अपसरण ढकल घटक हा कारणीभूत असतो त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक एक्कावन्न आहे भारतातील डायडॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना चार ऑप्शन आहे आपण अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या भारतातील झारखंड हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बावन्न ऑपरेशन फ्लड योजना ही कोणाशी संबंधित आहे समोर चार ऑप्शन आहेत आपण अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या ऑपरेशन फ्लड योजना ही दुधाशी संबंधित आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक त्रेपन्न भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न कावेरी कृष्ण तुंगभद्रा की ऑप्शन डी गोदावरी तर लक्षात घ्या भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम हे कावेरी या नदीवर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चोपन्न विद्यार्थ्यांना जोड्या लावायच्या आहे स्तंभ ए व्यवसाय आणि व्यवसायाचा प्रकार वकील वाहतूक पिठाची गिरणी आणि शिकार व्यवसायाचा प्रकार प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय तृतीय स्वरूपाचा व्यवसाय किंवा शंचार चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय विद्यार्थ्यांना आपण अंदाज व्यक्त करा व्हिडिओ पॉज करून आपण अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार तीन दोन एक तर बघूया वकील हा चतुर्थ स्वरूपी स्वरूपाचा व्यवसाय आहे त्यानंतर वाहतूक हा तृतीय स्वरूपाचा व्यवसाय आहे त्यानंतर पिठाची गिरणी हा द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय आहे आणि शिकार हा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे विद्यार्थ्यांना लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंचावन्न भारताचा डॅडॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आपल्यासमोर ऑप्शन आहे वृंदावन राजमुंद्री सुंदरबन कि मछलीपट्टन तर लक्षात घ्या भारताचा सुंदरबन हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे त्यानिक क्रमांक छप्पन्न लेखा परीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात वैधानिक कायमस्वरूपी शाश्वत स्थिर निश्चित किंवा लवचिक कि ऑप्शन चार आदर्श तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे निश्चित किंवा लवचिक लेखापरीक्षण कार्यक्रमाचे निश्चित किंवा लवचिक असे प्रकार असू शकतात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तावन्न एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत अल्पभूधारक शेतकरी अल्प अत्य शेतकरी भूमिहीन शेतकरी की ऑप्शन डी मोठे शेतकरी विद्यार्थ्यांना खालीलपैकी एकात्मिक ग्रामीण विकास कार्य कार्यक्रमाचे कोणते लाभार्थी आहेत तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ए बी सी हे योग्य उत्तर एकात्मिक मोठे शेतकरी याच्यात येणार नाही बाकीचे सर्व हे लाभार्थी असणार आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावन्न सर्वसाधारणपणे खालील कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते महसुली भांडवली तुटीचे की शिल्लकीचे प्रश्न आयोगाकडून कॅन्सल करण्यात आला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणसाठ बघूयात खालील विधाने घ्या एकोणीसशे छप्पनच्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक क्षमता प्रोत्साहन होता एकोणीसशे पंचावन्न मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात एक लघु औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त दहा कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी ही स्टेटमेंट बरोबर आहेत म्हणजेच एकोणीसशे छप्पनच्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्राथमिक समता प्रोत्साहन होता त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मधील गाव आणि लहान उद्योग समितीला करवे समिती सुद्धा म्हणतात पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक साठ बघूयात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने कोणती ती ओळखायची आहेत स्टेटमेंट ए आहे महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी दोन हजार मध्ये जाहीर केले त्यानंतर बी महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना दोन हजार अकरामध्ये जाहीर केली त्यानंतर ऑप्शन सी महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केलेले आहेत ते विद्यार्थ्यांना योग्य उदाहरण कोणते हे तुम्ही ओळखायचं आहे ते विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी ही स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी दोन हजार तेरामध्ये जाहीर केलं महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना दोन हजार अकरामध्ये जाहीर केलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना क्वेश्चन एक क्रमांक एकसष्ट खालील विधाने विचारत घ्या आणि असत्य स्टेटमेंट कोणतं पत हे तुम्हाला ओळखायचं आहे पतपत्र देणे हे व्यापारी बँकांचे प्राथमिक कार्य आहे व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खातीत ठेवी यामध्ये काहीही फरक नाही की स्टेटमेंट ही देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो तर विद्यार्थ्यांना कोणती स्टेटमेंट ही असत्य आहेत म्हणजे वरील सर्व स्टेटमेंट विद्यार्थ्यांना ही असत्य आहेत पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक भारतातील उच्च जनदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत आपल्यासमोर ऑप्शन आहेत गरिबी लग्नाच्या वेळी कमी असणारे वय शेतीचे प्राबल्य की ऑप्शन डी धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा तर लक्षात घ्या स्टेटमेंट बी आणि डी हेच योग्य आन्सर आहे म्हणजे लग्नाच्या वेळी कमी असणारे वय आणि धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक त्रेसष्ट बघूयात भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो नियोजन आयोग वित्त आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग की वरीलपैकी कोणतेही नाही तर विद्यार्थ्यांनो भारतीय केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम वित्त आयोग हे करत असतात विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौसष्ट भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे बँक दर कर व करत्तर महसूल प्रत्यक्ष कारवाई की ऑप्शन चार राखीव निधीचे प्रमाण योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्व करत्तर महसूल भारतीय अर्थव्यवस्थेत कर्व करत्तर महसूल या बाबी राजकीय धोरणाशी संबंधित आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पासष्ट खालील विधाने विचारात घ्या आणि असत्य स्टेटमेंट विद्यार्थ्यांना ओळखायचा आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही म्हणजे सर्व स्टेटमेंट विद्यार्थ्यांना ही सत्य आहेत पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक सहासष्ट साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे मानवी साधन संपत्ती विकास भौगोलिक विकास आर्थिक विकास की चार राजकीय विकास तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए मानवी साधन संपत्ती विकास साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने मानवी साधनसंपत्ती विकास विकासाचा निर्देशांक आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सदुसष्ट तुटीच्या अर्थसंकल्पना संकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते उत्पादनात घट बँकांना तोटा होतो किंमत पातळीत वाढ की ऑप्शन चार वरीलपैकी कोणतेही नाही तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे बँकांना तोटा होतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अडुसष्ट सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत दोन तीन चार की वरीलपैकी कोणतेही नाही तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सरकारी अंदाजपत्रकांचे एकूण तीन प्रकार आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणसत्तर लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते दर हेक्टरी दर चौरस किलोमीटर दर चौरस फूट किवरीलपैकी कोणती नाही विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न आहे तुम्हाला याचं उत्तर यायलाच हवं तर लक्षात घ्या लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटर यामध्ये मोजली जाते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तर भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्वाचा आयात घटक आहे आर्थिक पाहणी दोन हजार सोळानुसार नुसार वीज यंत्राचे सुटे भाग साधने आणि उपकरणे लोखंड आणि पोलाद सोने की वैद्यकीय आणि औषधोत्पादना संबंधित घटक तर विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन सोने याच योग्य उत्तर आहे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक का एकाहत्तर कार्बन प्रतिरोधकाचे चार रंग जरी चार रंग जर केसरी निळा पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य काय असेल इंग्लिशमध्ये बघूयात इफ द फोर कलर ऑन द कार्बन रजिस्टर ऑरेंज ब्ल्यू येल्लो आणि गोल्ड द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज तर विद्यार्थ्यांना चार आन्सर आहेत आपण अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थर्टी सिक्स इंटू टेन इस टू फोर याचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो डिफिकल्ट क्वेश्चन आहे जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न येऊ शकेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बहात्तर योग्य जोड्या जोड्याच्या आहेत विद्यार्थ्यांना गुरुत्वाकर्षण विद्युतधारा वेग विद्युत रोध कुलम्स ओहम्स मीटर पर सेकंड स्क्वेअर की मीटर पर सेकंद विद्यार्थ्यांनो जर तुमचं फिजिक्स स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला लगेच यायला पाहिजे तर विद्यार्थ्यांनो आपण काय करूयात गेस करण्याचा प्रयत्न करूयात तर लक्षात घ्या बहात्तरचं योग्य आन्सर की ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य आन्सर आहे तर बघूयात गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन याचं काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर जीचं युनिट काय असतं विद्यार्थ्यानं नाईन पॉईंट एट वन मीटर पर सेकंड स्क्वेअर त्यानंतर विद्युत धारा याचं युनिट काय विद्यार्थ्यानं कुलम पर सेकंद त्यानंतर नंतर वेगचं युनिट काय मीटर पर सेकंद असतं आणि विद्युत रोध

अंदाज व्यक्त करायचा आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक कर सी हे योग्य उत्तर आहे डिफकॉलिक्वेशन विद्यार्थ्यानं पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक पंच्याहत्तर खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकांसाठी योग्य पर्याय नाही म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग कॅटलिस्ट इज नॉट ट्रू तर काय आहे आपण अंदाज व्यक्त करा काय येऊ शकेल कोणता योग्य पर्याय नाही आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार हा योग्य पर्याय नाही आहे अभिपारक उत्पादक आणि उत्प्रेरक ही नेहमी प्रवस्थित असतात हा विद्यार्थ्यांना ऑप्शन चुकीचा आहे म्हणजे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत उत्प्रेरक ॲक्टिवेशन ऊर्जा कमी करतात उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करतात आणि ऑप्शन तीन उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवतो विद्यार्थ्यांनो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक शहात्तर बघूयात कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मोमेंट डायडॅशमुळे शून्य आहे नेट डायपल मुवमेंट ऑफ कार्बन टेटाक्लोराईड इज झिरो बिकॉज ऑफ व्हिडिओ पॉज करून आपण ऑप्शन बघून अंदाज व्यक्त करायचा आहे प्रश्न आहे तो तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे ते विद्यार्थ्यांनो याचा अन्सर आपण खाली कमेंट करायचं आहे तर विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडीओमध्ये जवळपास आपण पन्नास क्वेश्चन बघितलेले आहेत फिफ्टी क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितलेले आहेत त्यानंतर उर्वरितप्रिक क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की व्हिडिओची लेंथ जर जास्त झाली तर अपलोड करताना प्रॉब्लेम होतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असंच कंटेंट आम्ही आपणापर्यंत मोफतानंच असतो आणि डेली करंट अफेअरचे व्हिडिओ आपले दररोज येत असतात ते व्हिडिओ बघत चला म्हणजे चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही विद्यार्थ्यांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत थँक्यू